कोपरगावातील दुय्यम कारागृहात आरोपीकडून सहाय्यक फौजदारास धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृह हे नेहमीच एक ना अनेक कारणानं चर्चेत असतं. कधी कैदी पळून जाणे तर कधी कैद्यांकडे परवानगी नसलेल्या वस्तू सापडणे, कैद्यांमध्ये भांडण होणे हे काही नवीन नाही. मात्र सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास बरक नंबर 3 मध्ये दोन कैद्यात वाद सुरू होते. त्यांच्यात सुरू असलेल्या वादाचा आवाज ड्युटीवर असलेले सहाय्यक फौजदार पांडे, सहाय्यक फौजदार गायकवाड, हेड कॉन्स्टेबल सगळगिळे आणि पोलीस कॉन्स्टेबल गुंजाळ यांना आला. यावेळी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते आणि जेलर यांना सदर घटनेची माहिती दिली. यावेळी कैद्यांच्या आपापसातील वादाची मध्यस्थी करण्यासाठी सहाय्यक फौजदार पांडे हे गेले असता त्यांना कैद्यानं शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आहे. यासंदर्भात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला सहाय्यक फौजदार पांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. याबाबतीत अधिक माहिती अशी की कोपरगाव तहसील कार्यालयाजवळ असलेल्या दुय्यम कारागृहात फक्त 5 बराक असून त्यात कैदी ठेवण्याची क्षमता ही 25 इतकी आहे. त्यातच एक बराक ही महिलांसाठी असून मात्र या कारागृहात कमीत कमी 60 कैदी ठेवण्यात येतात. यात कोपरगाव शहर ग्रामीण शिर्डी राहता लोणी येथील पोलीस हद्दीतील आरोपी ठेवण्यात येत आहेत. यात मोठ्या प्रमाणात गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्यानं आणि जागा कमी असल्याकारणानं कैद्यांना पुरेशी जागा मिळत नाही. आज कैद्यांची संख्या 25 वरून 62 इतकी आहे तर कैदी ठेवण्याचा उच्चांक 88 इतका गेला आहे. त्यामुळे अनेक वेळा वाद होत असतात. त्यामुळे तेथे ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत आणि जीव मुठीत घेऊन ड्युटी करावी लागते. पोलिसांना तणावमुक्त ड्युटी व्हावी यासाठी क्षमतेपेक्षा जास्त असलेले कैदी आणि सध्या ज्यांच्या न्यायालयात तारखा चालू नाही असे कैदी मोठ्या कारागृहामध्ये पाठवले तर पोलीस मानसिक तणावात न राहता तणावमुक्त कर्तव्य बजावतील हे मात्र नक्की. एस एन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.